नेर शहरातील हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले वलीसाहेब बाबाला हसन यांची मन्नत पूर्ण झाल्यामुळे त्यांनी वलीसाहेबाला घोडा दान केला. हा घोडा त्या परिसरातच चरायचा, परंतु गेल्या काही दिवसापासून हा घोडा त्या परिसरात दिसत नसल्यामुळे काही मुस्लिम बांधवांच्या लक्षात आल्याने या घोड्याचा शोध घेणे सुरू केला. परंतु घोडा त्या परिसरात आढळून आल्यामुळे घोडा लापत्ता झाल्याची तक्रार नेर पोलीस स्टेशनला सादर केली. वलीसाहेब बाबांचे समाधी स्थळ हे वलीसाहेब नगरात आहे. या समाधीच्या बाजूला जिंदेशा बाबाची समाधी आहे. ही समाधी यवतमाळ अमरावती महामार्गावर होती, परंतु या मार्गावरील रोडचे रुंदीकरण झाल्याने या समाधीतील जिंदेशा बाबांच्या हस्ती काढून त्या हस्तीला वलीसाहेब बाबांच्या बाजूला पुरून त्या ठिकाणी मोठ माती देऊन जिंदेशा बाबांची समाधी बनवण्यात आली. वलीसाहेब बाबा हे हिंदू समाजातील अनेकांचे कुलदैवत असल्यामुळे या स्थळी हिंदू लोक मोठ्या प्रमाणात जात असतात. लग्नाप्रसंगी तर कुटुंबच्या कुटुंब दर्शनाला जातात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तर पहिल्यांदा त्या स्थळावरून दर्शन करून आणतात. अशा या धार्मिक स्थळावरून घोडा लापत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. ही तक्रार देते वेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नईम ठेकेदार, सुनील वानखडे, शेख गुलाम, शेख नाझीर, युवराज चिलमकार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसुपंत.